नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ये टी एस मधील बुद्धिमत्ता या येणारा अंतर्गत घड्या घालणे छिद्र पाडणे आणि उलगडणे हा पाठ आज अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण जो कागद वापरणार आहोत तो पारदर्शक असणार आहे त्यानंतर तुम्हाला समोर आकृतीमध्ये दिसत असेल की या आयताकृती कागदाच्या समोरच्या समोरच्या बाजू जर आपण एकमेकाशी जुळवल्या मी जिथे खून खुना केलेल्या आहेत त्या विरुद्ध भुजा ह्या आयताच्या विरुद्ध भुजा आपण जर एकमेकावरती तंतोतंत जुळवल्या तर बरोबरमध्ये घडी पडणार आहे घडी उमटणार आहे ती आपल्याला या पुढील आकृत्यांमध्ये अशा प्रकारे तुटक रेषांनी दाखवलेली असेल आपण तेव्हा समजून जाणार आहोत की बरोबर इथे मध मधोमध घडी पडलेली आहे त्यानंतर दुसरी गो महत्वाची गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे की तुटक रेषे रेषेच्या डावीकडे आणि उजवीकडे या चौरसाचे किंवा आयताचे चौरसाकृती आकृती दिलेल्या असेल किंवा आयताकृती आकृती दिलेल्या असेल तिचे दोन समान भाग झालेले आपल्याला दिसतील त्यानंतर हा जो आपण कागद वापरणार आहोत तो पारदर्शक असणार आहे ट्रान्सपरन्स शीट असणार आहे त्यामुळे हा ही जी डावी बाजू आहे आपण तिला लेफ्ट साईड म्हणूयात आणि ही जी उजवी बाजू आहे तिला आपण राईट साईड म्हणूयात यावरती जी आकृती काढलेली असेल ही त्रि इथे समजा आपण त्रिकोण काढलेला आहे आणि बरोबर ह्या घडीच्या तेवढ्याच अंतरावर इकडे जर आपण एक वर्तुळ काढलेलं असेल आणि आपण जर घडी घातली जिथे आपल्याला तुटक खुन मिळत आहेत तर जेव्हा आपली घडी पूर्ण होणार आहे तेव्हा या घडीवरती या दोनही आकृत्या आपल्याला एकमेकांच्या वरती ओहरलॅप झालेल्या दिसणार आहेत अशा प्रकारे आपल्याला ही संकल्पना समजून घ्यायची आहे म्हणून यापुढील जेवढी काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे दोन महत्त्वाच्या गोष्टी की आपण जो कागद वापरणार आहोत तो पारदर्शक असणार आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूच्या आकृत्या जेव्हा आपण घडी घालूयात तेव्हा त्या एकमेकांना एकमेकावरती ओरल्या होऊन तिसऱ्या प्रकारची आकृती आपल्याला मिळणार आहे आणि डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती बाजू कोणत्या बाजूवर होईल हे काही खुनांनी दर्शवलेलं असेल ते आपण आता यापुढे बघणार आहोत आता आपण पहिले उदाहरण बघूयात या उदाहरणामध्ये जे एक्स नावाने जे आकृती दाखवलेली असेल ती प्रश्न आकृती असेल आणि ह्या चार उत्तर आकृत्या असतील तर प्रश्न आकृतीमध्ये आपण निरीक्षण केल्यावरती आपल्याला दिसेल की मधोमध मद तुटक रेषांनी जो जी रेख दाखवलेली असेल ती घडी आहे म्हणजे या चौरस आकृती कागदाची पारदर्शक कागदाची इथे मद मधोमध जिथे तुटक रेषा दाखवलेल्या आहे तिथे घडी घातलेली आहे आणि हा जो डावा भाग आहे आणि हा उजवा भाग आहे ते एकमेकावरती ओव्हरलॅप केलेले आहे परंतु उत्तर आकृत्यांचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला तुटक रेषा दिसतील हा आकृतीचा उजवा भाग तर इथे ओहर इथे तुटक रेषा दाखवलेल्या आहेत याचा अर्थ उजवा भाग हा डाव्या भा भागावरती भाग भाग ओव्हरलॅप झालेला आहे मग आता आपल्याला उत्तर आकृतीमधली कोणती योग्य आकृती आहे हे कसं ओळखायचं तर जिथे तुटक रेषा दिसतील त्या तुटक रेषाच्या ठिकाणी आपण आरसा आहे असं समजूया म्हणजेच डाव्या भागा भागातील आकृतीची उजव्या भागामध्ये आपल्याला उजव्या बाजूच्या आकृतीची आपल्याला डाव्या बाजूच्या भागावरती आरशातील प्रतिमा निर्माण झालेली आपल्याला दिसणार आहे मग जर ह्या भागाची आरशाची प्रतिमा आरशातील प्रतिमा डाव्या भागावरती कशी निर्माण होईल तर आपण शिकलेलो आहोत की जवळचा भाग जवळ दिसेल लांबचा भाग लांब दिसेल तर इथे अशा प्रकारची आरशाची प्रतिमा निर्माण होईल मग दिलेल्या आकृतीमध्ये कोणती आपण काढलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे तर चार नंबरचा पर्याय दिलेली आकृती ही आपल्या आपण काढलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळते म्हणून चार नंबरचा पर्याय यो योग्य आहे तीन नंबरचा दोन नंबरचा आणि एक नंबरचा पर्याय अयोग्य आहे असं आपण म्हणू शकतो पुढील उदाहरणामध्ये इथे घडी कागदाची घडी घातलेली आहे ही हा डावा भाग तर हा उजवा भाग इथे डावा भाग उत्तर आकृत्यांमध्ये डॉटेड लाईन्सने दाखवलेला आहे तुटक रेषांनी दाखवला आहे म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की इथे डावा भाग उजव्या भागावरती ओव्हरलॅप झालेला आहे आता डाव्या भागाची जी, जी प्रतिमा आहे आरशातील प्रतिमा ही उजव्या भागावर निर्माण होणार आहे तर आपण शिकलेलो ला आहो लांबचा भाग लांब निर्माण होईल आरशामध्ये लांब दिसतो आणि जवळचा भाग जवळ दिसतो तर इथे अशा प्रकारची अशा प्रकारची आकृती निर्माण होणार आहे मग दिलेल्या आकृत्यांमध्ये आपल्या आपण काढलेल्या आकृतीची कोणती रेस्ट आकृती तंतोतंत जुळते तर तीन नंबरची आकृती तंतोतंत जुळते अशा प्रकारची आकृती तयार होऊ शकत नाही कारण या आ, उजवा भाग तर आहे तिथेच राहणार आहे डावा भाग त्यावरती ओव्हरलॅप होणार आहे अशा प्रकारची चार नंबरच्या आकृतीसारखी आकृती निर्माण होण्यासाठी इथे अशा प्रकारची आकृती आवश्यक होती मात्र ती तशी नाही आहे म्हणून आपला तीन नंबरचा पर्याय हाच योग्य आहे दोन नंबरचा पर्याय आणि एक नंबरचा पर्याय सुद्धा अयोग्य आहेत असं आपण म्हणू शकतो